नाही जाणार मी हा वाडा सोडून. हा माझा वाडा आहे. धर्मशाळा झाली आहे या घराची. कोणे कधी येवा, कधी बाहेर जावा, काय वया त्या करा आणि उच्चार मांडू परत येवा. काय ताई, अहो बघितलास ना, जाताना कसा मान खाली घालून गेला आणि येताना बघितलास, नजर खाली जायत नव्हती, मान वाकत नव्हती. काय तो आवाज काढी होता. मी जाणार नाही वाडो माझो असा. अभिराम भाऊजी काय हो, याच्या एकट्याचाच वाडू असा काय हो? आणि ह्याचो काय हक्क, तुम्ही असास म्हणून या ना. आणि तुम्ही एकदा एका बाहेर काढूचो निर्णय घेतलास ना, सोडूचो निर्णय घेतलास ना, मग या खायच्या हक्कान म्हणताय वाडो माझो असा म्हणून? काय नाही गो, सगळी नाटक असत याची नाटका. ते का ना होय तो वाडो सोडून जावचाच नाही होता. इतक्या सगळा सोडून गेला मग कसा चालताला? हा आता माझ्या लक्षात येत छायाताई. आता ह्या घर सोडून गेला ना तर गावात ते का कोण उभा नाही करूचा, आणि गाव सोडून गेला तर जे का भेटूचा ना ते का भेटूक नाही गावचा. हा म्हणानच परत इला आई सरा. आई अत्यात थांबा जरा, स्वतःचेच अंदाज नका बांधू. काय घडलं असेल ना याचा विचार करा सारा सर. आता ना कसलो विचार करूचो नाया, आता फक्त आमका अभिराम भाऊजींचो विचार करूचो, त्या कायरीचो विचार आमका नाही करूचो. आई अगं, काकी इथनं गेली तेव्हा तिच्या हातात सामान होत आणि आत्ता आली तेव्हा अशीच होती ना ती. काय झालं असेल? आजी आलेच मी. गुरुवा काय चाललंस, काय करूचा तुका? आई माणूस म्हणून तुम्हाला काळजी वाटत नसेल ग, पण मला वाटते. उर्वा बघल सरग्या, या कावेरीच्या नादान तुझा चेडू तुझ्या विरोधात गेला. काय जादू केला ना कोणाक ठाव. कळात त्याका पण लवकर कळात. अभिराम भाऊजींका पण कळला ना. नाही तसा नाही म्हणूचा होता, पण अभिराम भाऊजी तुमका सांगतो ते का आता परत घेऊ नको, घरात बाहेर काढा ते का, बस झाली त्याची नाटका. अरे आता ते का सूट देतास, मग तुमकाच भोगूचा लागताला. कळता ना आम्ही किती बोलतो होता? घरासाठी बोलता, तुमच्यासाठी बोलता. थांब अभिरामा, काकी काय झालंय? ना निमडे एंगणे मी इथे काय, मी गेली ना इथून. हो तू गेली होतीस, पण अगं तू आलीस परत आता. काकी तू गेलीस तेव्हा तुझ्या हातात सामान होतं ना, ओटीची पिशवी पण होती. कुठे आहे ते सगळं? काकी काय झालंय, कुठे गेली होतीस तू, कुठून येतेस तू आत्ता? मी घरातून गेली बाहेर, इथे कुठे मला? काकी मला, काकी शांत शांत ये, बस बस इथे ये शांत हो. हे बघ रडू नकोस, आणि आता घाबरायचं पण नाही. अगं तू आपल्याच घरात परत आली आहेस,
कोणीच काहीच बोलणार नाही तुला, हा शांत हो. अभिराम आई सोड मला, आई सोड मला, माझा आई बस 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 आहे सर, बस बस. अगे पण तू किती त्या दोघांच्या मध्ये पडतो? कोणी मध्ये पडायचा नाही, मी माझ्या झिला वांगडा बोलतोय. अहो झिलाच्या भल्यासाठीच बोलतो आम्ही. होय गो, तुम्ही सगळ्यांचाच भला बघतास, या घराचा पण भला बघलास तुम्ही. आणि काय झाला, हा समशान झाला ह्या घराचा, तेव्हा आता कोणी काय बोलायचा नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. हा अभिरामा, कावेरीन केल्या त्या बरोबर हा असा माझा म्हणणं नाही हा, पण जी माणसं तुझी कान भरतात ना त्यांचा ऐकायचा की नाही ह्या कळण्या इतका तू शानू नक्कीच असोस. बघलं सरिता, ह्या असं असता, कोणाचा करूचा बरा तर तो म्हणता माझाच खरा. प्रत्येकाक आपला भला कळता, कोणी कोणाचा भला करूची गरज नाही हा. अभिरामा, अरे ह्यांच्यापेक्षा जास्त चांगला तू कावेरी ओळखतोस. तुका मी निर्णय घेऊक सांगितलंय, तू निर्णय घेतलंस तेव्हा काळजावर धोंडो ठेवून तू निर्णय घेतलंस ह्या पण माका माहीत हा. पण असा कोणाच्या सांगण्यावरसून काय करण्याआधी ना स्वतःच्या रागावर संयम ठेव आणि मगे खायता कर. आई कुणाच्याही सांगण्यावरून मी हे करत नाहीये. मी जे भोगलंय, मी जे सोसलंय ना त्याचा त्रास होतो मला. कावेरीला सयाजीच्या मिठीत जे मी बघितलंय ना ते विसरू नाही शकत मी. आणि आता हे सगळं ती दिशाभूल करण्यासाठी करते, या दोघींना दाबण्याचा प्रयत्न करते. काहीच नाही झालंय असा आव आणतीये. या घरात आली आहे खरं ती, पण असं सहज तिला राहू नाही देणार मी. अभिदा बरं झालं तू आलास, तू एकदा बोल रे काकीशी, तिला नक्कीच काहीतरी झालंय. तिलाही कळत नाही रे ती इथे परत कशी आली ते. तू बोल ना तिच्याशी. छायाताई, ता कायरी म्हातारी धडो शिकवित नाही ना तोपर्यंत काय म्हातारीचे डोळे उघडणार नाही. हा तिचो काय संबंध या सगळ्याशी, ती म्हातारी काय रेखता ना तिका रेखू दे. ह्या लक्षात घे, आता अभिरामाच्या मनात कावेरी बद्दल काही एक नाही असा समजलंस ना, बघलंस ना म्हातारीच्या पुढ्यात कसो ताड 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 पाय आपटीत गेलो वरती तो. आता त्या कावेरीचा काही एक नाही. पुरवा पुरवा वाईस थांब, काय झालं वर चुलतो वर गेलो ना काय बोलवतो. पूर्वा सरग्या, आयत्या कावेरीच्या नादांना तुझ्या वाकड्यातच जाता ही लक्षणं काय बरी दिसणत नाही हा माका. गप, ते रडणं बंद कर, रडणं बंद कर. घर सोडून गेली होतीस ना ग तू, का आलीस परत, का आलीस परत? काय वाटलं तुला की तू गेलीस म्हणून वाईट वाटलं असेल आम्हाला? नाही, आम्हाला काहीच नाही वाटलं. या घरात तू असण्याची सवय झाली होती ना आम्हाला, चार पाच दिवसात तू नसण्याची पण सवय झालीच असती. सवयीचा भाग असतो, कुणापासून काहीही अडत नसत. बोल आता, का आलीस तू परत? अभि,
मी इथे कसं माहित नाही, विश्वास ठेव खरच. तिनं विश्वास या शब्दाची थट्टा उडवली आहे. तिच्यावर कसा विश्वास ठेवायचा मी? कसा ठेवायचा विश्वास? तुझं हे बोलणं, तुझं हे वागणं, तुझं इथे असणं, त्याचा खूप त्रास होतो मला. निमूटपणे निघायचं. अभी खरंच मी अभी नाही जाणार इथून. वेळ आली तर तुला बाहेर काढेल. असं काय करतात? काय चाललं आता? कळूक नको. दोघा काय बोलतो कळूक नको. मग काय करूया? आपण जाऊया? नको, त्यांनी बघले नाही म्हणजे. बघितलं तर बघितलं ना, सांगूया त्यांका. भांडण मिटव किलो. अभिराम भाऊजी, तुमचं त्रास आता बघवत नाही हो. कावेरी काकीला आपण आता समजून घ्यायला हवं ना. सगळेच तिच्या विरोधात गेले तर त्याचे परिणाम विपरीत होतील ग. भाय माझी, काय बघ तोऱ्यात गेला ता? राग बघितलास डोळ्यात? काय झालं काकी? भूक लागली हा काय? ये ना, बस मी वाढते जेवायला. बस घे का. पुरवा खाऊ दे गाजी. दोन दिवसापासून काही खाल्लं नाहीये तिने. भूक लागली असेल. अगो पाणी तरी देते का ठसकोळा गात? काय गे हता? आमका काय कधी भूक लागत नाही की काय? ही काय जेवण्याची तरा झाली? हे ह्या काहीतरी भलताच असा लाव साठ असाही. घास घेत घराचो, गिळाण टाकीत घर. बाहेर काढू खोय आहे का? आई अगं ती जेवणाच्या ताटावर बसली. आत्ता वाद नको. अगो जेवणाच्या ताटावर ह्या काय असा बसतोत? घरातली सून साशी समोर असा बसून गिळात? मी नाही बाबा असा खाण. आणि आहे तुम्ही तरी सांगा, तुमच्या सासवे समोर तुम्ही असा बसून जेवला होतास? जेवला होतास का? अगे बघतस काय अशी? एका जेवणाच्या ताटासकट बाहेर काढ, बाहेर काढ. आई बघलास? त्यातही बघलास कसा गेला ता? आई या बरा नाही असा. मी सांगतोय तर करा. काय करू? बाहेर काढू? अगो सारखा आपला बाहेर काढा, बाहेर काढा लावसाट असा. अगो त्याची मनस्थिती तरी बघा ना. अगो ते का शांत होऊ दे, बाईल माणूस असा. अशा रात्री अपरात्री बाहेर काढला आणि काही परत घडला म्हणजे ता काय नाही. मीच काय, कोणी पण ते का बाहेर काढायचा नाही. मगे ना टवटाळून बसा लाडक्यासून. एक लावस टिकतीय. पूर्वा तू चल. तुझा मी येते. येते मी नाही. चल माझ्या वांगडा चल. लय झाले तुझे लाड.
अभिरामा काय रे बाहेर खाय चाललो आणि बिस्तर घेऊन सो? अगं ते गरम होत होतं मला, म्हटलं जरा बाहेर झोपू हवा लागेल. हा म्हणजे तुझी झोप कायमची उडली आ ती बहिणीक दिसना नाही. ज्याच्यामुळे या सगळा झाला ना त्यावर खुशाल खोलीत निजला हा आणि माझा भाव चाललो हा ओसऱ्यावर निजा. अरे काय झालं? हा तुका सांगताय का सगळा रामायण परत? बघ जरा झिलाकडे स्वतःची खोली असताना ओसऱ्यावर निजाक चाललो हा. सगळा जा काय होता ना म्हातारे तुझ्यामुळे होता तुझ्यामुळे. अगे तू एक काम कर, तू का सुनी तुला पुळको असा ना ते का घेऊन जा खोलीत निजा, नाही तर जागा दिते का दुसरीकडे. बघ जरा बघ झिलाकडे त्याची काय अवस्था झाली आहे की पण औषिकच काय पडलेला नाही या झिलाचा, तर मग मी काय करू बोला? मरा तिकडे. देवा अरे आणखी काय काय बघूचा लागत काय माहित. पांडू, हे पांडू राजा ऊर मी लय पांडू कोण असा? तुम्ही असा? अरे माई बोलायता तुका जा बघ आधी. हा आवाज नाही येत माईचो. अरे बघ खय असा ती जातीच्या जो. अरे ते माऊलीन खूप केला तुझ्यासाठी जा बघ आधी. माईक बघतोय हा माई 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 Yeah.